महोबाच प्रतापगडामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा झाली. तुम्ही खासदार आहात आणि तुमची शिंदे गटाची शिवसेना आहे, तुफान अशी त्यांनी त्या ठिकाणी टीका केली, काय उत्तर द्याल? ते बघा, सध्या उभाटा गटाकडे टीका करण्याशिवाय दुसरा कुठलाही विषय त्यांच्याकडे राहिलेला नाही. त्यांनी 2.5 वर्षात काय दिवे लावले ते एक शब्दानेही कुठं बोलत नाहीत. याच्यावरूनच तुम्हाला समजते की त्यांनी 2.5 वर्ष त्यांच्या हातामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता होती. त्या 2.5 वर्ष त्यांनी काय काय चांगली कामं केली मला वाटते ते सांगायला पाहिजेत, आणि लोकांची मतं म्हणा किंवा मनं म्हणा ती त्यांनी जिंकायला पाहिजेत. पण आता फक्त प्रत्येक सभेतून लोकांना शिव्या देणं, लोकांवर विरोधकांवर आरोप करणं, अगदी माझ्यावरच नाही तर ते मोदी साहेबांपासून तर सगळ्यावरच ते बेछूट आरोप दररोज करतात. नाही, आजची सभा मी पण सुद्धा त्या ठिकाणी थोडेफार माहिती घेतली. उद्धव साहेबांनी आज सगळ्या शिवसैनिकाला निष्ठेचे खूप धडे त्या ठिकाणी शिकवले. आता उद्धव ठाकरेंनी फक्त निष्ठावान शिवसैनिकाला या ठिकाणी उमेदवारी द्यावी एवढीच अपेक्षा त्यांचे शिवसैनिक ठेवतील. नाहीतर बुलढाण्यात उरली सुरली उभाटा गटाची शिवसेना सुद्धा या जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही, एवढं मात्र मी तुम्हाला ठामपणानं सांगतो.